गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, अपन बघतोय SYBA सेमिस्टर 3 सब्जेक्ट हिस्ट्री पेपर नंबर 3 प्राचीन भारताचा इतिहास। यामध्ये आपण बघत होतो मॉड्यूल नंबर 2 सिंधू संस्कृती। आपण आपल्या ऑनलाईन लेक्चरमध्ये सिंधू संस्कृतीचं सामाजिक जीवन आणि आर्थिक जीवन यांचा अभ्यास केला होता। त्यानंतर सिंधू संस्कृतीचं धार्मिक जीवन कसं आहे हेही आपण पाहिलं होतं, तसंच सिंधू संस्कृतीमधली लोकं यांचे नगरं कशी होती, शिवाय तेथील रस्ते कसे होते, सांडपाण्याची व्यवस्था, एकंदरीत आपण सिंधू संस्कृतीमधल्या संस्कृतीचा पूर्णपणे अभ्यास केला होता। आणि त्यानंतर सिंधू संस्कृतीचा शेवट कसा झाला हे सुद्धा आपण पाहिलं होतं। तर आज आपण या सिंधू संस्कृती या लेक्चरची एक समरी पाहणार आहोत। तर आपण सुरुवात करूया सिंधू संस्कृतीमधलं सामाजिक जीवन। सिंधू संस्कृतीचा शोध कसा लागला, तर मुळात पहिल्यांदा इसवी सन 1902 जेव्हा अलेक्झांडरची स्वारी झाली, त्याच्या आधीचा इतिहास माहीत नव्हता काय आहे, त्याच्यानंतर जेव्हा सिंधू संस्कृतीचा शोध लागला रेल्वे मार्गाचं खोदकाम करताना, त्यावेळेस असं लक्षात आलं की त्याआधीचाही इतिहास माहिती आहे, किंवा त्याआधीही इतिहासामध्ये खूप मोठी संस्कृती अस्तित्वात होती, ती संस्कृती म्हणजे ही सिंधू संस्कृती। अपघाताने या सिंधू संस्कृतीचा शोध लागला, अकस्मितपणे या संस्कृतीचा शोध लागला असं म्हटलं जातं, कारण की रेल्वे मार्गाचं खोदकाम करताना काही कामगारांना अचानक त्या ठिकाणी काही अवशेष सापडले, ते अवशेष सापडल्यानंतर ती जागा पुरातत्व खात्याकडे सोपवण्यात आली। त्यावेळेस पुरातत्व खात्याचे प्रमुख होते रखालदास बॅनर्जी, पुराणवस्तू संशोधक होते रखालदास बॅनर्जी, सर जॉन मार्शल आणि दयाराम सहानी हे संशोधक होते। त्यांनी या पूर्ण संस्कृतीचा शोध लावला, म्हणजे अचानकपणे सापडलेली ही संस्कृती आहे आणि ती जेव्हा सापडली तिचा अभ्यास केल्यानंतर ही पूर्णपणे संस्कृती लोकांच्या निदर्शनास आली आणि तेव्हा कळालं की अशी हडप्पा आणि मोहेंजोदडो ही दोन मोठी शहरं अस्तित्वात होती आणि काही कारणास्तव ती जमिनीखाली गाडली गेली होती। तर असा रेल्वे मार्गाचं खोदकाम करताना, म्हणजे इसवी सन 1922 या सिंधू संस्कृतीचा शोध लागला, इसवी सन 1921-22 या सालामध्ये पूर्णपणे तिचा शोध लागला असं म्हटलं जातं। आणि त्यावेळेस यामध्ये एका व्यक्तीचं नाव घेतलं जातं, ते म्हणजे सर जॉन मार्शल यांनी ही संस्कृती जी आहे सिंधू संस्कृती किती प्राचीन आहे हे सगळं जगाला दाखवून दिलं। तर या सिंधू संस्कृतीचा कालखंड हा इसवी सन 5000 वर्षांपूर्वीचा असावा असं मानलं जातं, 5000 वर्षांपूर्वीचा हिचा कालखंड असेल। आणि ही जी संस्कृती आहे तिच्याजवळ सिंधू नदी होती आणि सिंधू नदी असल्यामुळे या कालखंडाला सिंधू संस्कृती असं म्हटलं गेलं, किंवा ते सिंधू संस्कृती असं नाव दिलं गेलं। आणि इसवी सन पूर्व 3000 ते 2000 असा हा कालखंड या सिंधू संस्कृतीचा मानला जातो, म्हणजे इसवी सन पूर्वमध्ये सगळ्यात प्राचीन संस्कृती म्हणून हिला मानलं जातं। आणि तिचा विस्तार जो आहे तो खूप दूरदूरपर्यंत विस्तार तिचा आढळून आला, म्हणजे ही शहरं जी आहेत हडप्पा मोहेंजोदडो ही सध्या पाकिस्तानमध्ये आहेत, कारण फाळणी झाली 1947 आणि तेव्हा ही शहरं पाकिस्तानमध्ये गेली आहेत। तसंच हिचं जेव्हा उत्खनन झालं तेव्हा बऱ्याच ठिकाणी, म्हणजे गुजरातमध्ये लोथल, कालीबंगन वेगवेगळे ठिकाणं आहेत, त्या ठिकाणी यांचे अवशेष सापडले सिंधू संस्कृतीचे, म्हणजे हडप्पा आणि मोहेंजोदडो या संस्कृतीचे अवशेष सापडले। त्यामुळे हिचा विस्तार खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे 12,99,600 चौरस किलोमीटर असा हिचा विस्तार मानला जातो। आणि सिंध प्रांत, दक्षिण पंजाबमध्ये आणि बलुचिस्तान ही जी शहरं आहेत या पूर्ण शहरांमध्ये या सिंधू संस्कृतीचा विस्तार झालेला आहे असं संशोधनामधून आढळलं। मग अशी ही जी सिंधू संस्कृती आहे त्या सिंधू संस्कृतीमधल्या लोकांचं जीवन कसं होतं, म्हणजे शोध लागला कसा ते आपण पाहिलं, कालखंड पाहिला, अशी प्राचीन संस्कृती होती तिचा विस्तार एवढा एवढा होता, मग शोध लागल्यानंतर मग नक्की ती संस्कृती कशी होती, तिथली लोकं कशी राहत होती, कसे
त्यांचा कसा पोशाख होता, कसे अलंकार ते वापरत होते, कला कुठल्या कला होत्या हे सगळं बघायचं आहे. ते कुठल्या देवाला पूजायचे, कुठल्या देवाला मानायचे, कुठल्या व्यापार कसा होता त्यांचा, नगर कशी होती, कसे रस्ते होते, सगळं गृहरचना, सांडपाण्याची व्यवस्था, स्थानगृह, प्रत्येक सगळी गोष्ट तिथल्या लोकांचा म्हणजे पूर्णपणे अभ्यास आता आपल्याला इथून पुढे करायचा आहे. तर सगळ्यात आधी आपण बघूया त्यांचं सामाजिक जीवन. या सिंधू संस्कृतीच्या लोकांचं सामाजिक जीवन कसं होतं. मुळात ही सिंधू संस्कृतीची जी लिपी होती किंवा त्यांनी जे लिहून ठेवलेलं असेल कुठे शिलालेखांमध्ये, ताम्रलेखांमध्ये, कुठेही मातीच्या वस्तूंवर, भांड्यांवर कुठेही लिहिलेलं असेल, तर ते वाचन करता आलेलं नाही, त्यांचं वाचन अजूनपर्यंत शक्य नाही. त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये सिंधू संस्कृतीची माहिती अजूनही मिळालेली नाही, कारण तिच्या लिपीचं वाचनच करता आलं नाही आहे. जर वाचन आजही शक्य झालं तर खूप मोठी बऱ्याच प्रमाणात माहिती अजूनसुद्धा मिळू शकते. त्यामुळे ही सिंधू संस्कृती ज्या उपकरणांवरून किंवा त्यांच्या आजूबाजूची जी भांडी आहेत, अवशेष आहे, जे मिळालं त्यांच्यावरूनच त्या संस्कृतीचा अंदाज लावला गेला. आपण जे काही जेवढा काही अभ्यास करतो आहे तो सगळा त्यांच्या अवशेषांवरून, जे काही मातीची भांडी आहेत, मूर्त्या आहेत, अलंकार आहेत, हे सगळं जे आहे ते सगळं त्यांच्या मिळालेल्या अवशेषांवरून त्यांचा अभ्यास करता येतो. पहिल्यांदा आपण बघूया त्यांची कुटुंब पद्धती कशी होती. कुटुंब पद्धती म्हणजे कसे राहत होते. आत्ताची आपली कुटुंब पद्धती कशी आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की आपण बघतोय 5000 वर्षांपूर्वीची संस्कृती. त्यामुळे आत्ता आपण कसं राहतो, आत्ताची आपली परिस्थिती कशी आहे हे सगळ्यांना सगळं माहिती आहे. आता आपण कुठल्या याच्यात कुटुंब पद्धतीमध्ये राहतो, म्हणजे उदाहरणार्थ बघायला गेलं तर एकत्र कुटुंब पद्धतीसुद्धा आहे, विभक्त कुटुंब पद्धतीसुद्धा दिसून येते, अजून वेगवेगळे भरपूर प्रकार असतात जे आत्ता आहेत. मग म्हणजे आत्ताचा जर अभ्यास केला, आत्ता बघायला गेलो तर काही एकत्र कुटुंबामध्ये राहतात, काही विभक्त कुटुंब राहतात, प्रत्येक वेगवेगळे प्रकार आहेत. तर तसं मग त्या काळात कसे राहत होते हे आपल्याला बघायचं आहे. जसं आत्ता आपण राहतो, मग ती सिंधू संस्कृती जी होती, ती जी गाडली गेलेली संस्कृती भेटली, मग तिथले लोक कसे राहत होते अशी जी आहे, किंवा असं कुतूहल निर्माण झालं की नक्की कसे राहत होते, काय कसे कपडे घालत होते, ते वेशभूषा कशी होती, सौंदर्य प्रसाधनं, अलंकार कशी होती, नक्की ते काय करायचे, कसं जीवन जगायचे, त्यांना कंटाळा आल्यानंतर ते काय करायचे, त्यांना तर टीव्ही पण नव्हता बघायला, मोबाईल नव्हता, मग काय करत होते ते, मग त्यांना कंटाळा आल्यावर ते काय करायचे, किंवा त्यांच्या घरगुती उपकरणं कुठली होती. आत्ता आपल्याला घरगुती उपकरणं आपली माहिती आहेत, गॅस आहे, किंवा जी भरपूर उपकरणं आहेत, म्हणजे आता किती उदाहरणं घेतली तरी कमीच आहे सगळी. मग त्यावेळेस काय होतं, तो काळ वेगळा होता. म्हणजे आत्ताचं आणि त्या काळाचं असं मी तुम्हाला सांगते, कम्पेअर करा. जर आत्ताचं लक्षात आलं आपण कसं राहतो, कसं आपलं जीवन आहे, त्याच्यावरून कळेल की मग तेव्हा ते कसं जीवन जगायचे, हे डोळ्यासमोर ठेवा. आत्ता आपली केशभूषा कशी असते, वेशभूषा कशी आहे, आता आपण कसे कपडे घालतो, मग तसं त्या काळात ती लोकं कशी होती हे आपल्याला बघायचं आहे. तर कुटुंब पद्धतीमध्ये बघायला गेलं तर सगळ्यात सुरुवातीला एक गोष्ट लक्षात घ्या की सिंधू संस्कृती म्हणजे हडप्पा आणि मोहेंजोदडो या संस्कृतीमधलं जीवन अत्यंत सुनियोजित असं होतं, सुंदर असं होतं. खूप प्राचीन संस्कृती आहे म्हणजे तिथे काही सोयीसुविधा नसतील, किंवा ती लोकं अशीच आपलं जीवन जगत असतील, किंवा काही तिथे कसं पण म्हणजे कशी घरं असतील, काय असेल, किंवा गावासारखं, खेड्यासारखं, किंवा मातीची असेल, असं काहीही नव्हतं. मुळात ज्यावेळेस या संस्कृतीचा शोध लागला, हे सगळे औषध जेव्हा सापडले, सगळ्या संस्कृतीचा अभ्यास केला, तेव्हा शास्त्रज्ञांना सुद्धा आश्चर्य वाटलं की इतक्या चांगल्या प्रकारे ही लोकं राहत होती. हजारो वर्षापूर्वी, 5000 सुद्धा इतक्या चांगल्या प्रमाणात, म्हणजे आत्तासुद्धा आपण एवढं चांगलं राहत नाही, इतकी चांगली पद्धत त्यांची होती आणि ते तसे राहत होते. इतकी सुनियोजित सुंदर शहर होती. त्यांना कलेची आवड होती, स्वच्छतेची आवड होती, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता. त्याच्यामुळेच त्यांनी इतकं सुनियोजित सुंदर असं शहर वसवलं होतं. आणि त्यांची घरं जी होती ती खूप मोठी घरं होती. त्या काळातली त्यांची घरं जेव्हा पाहिली ती खूप मोठी मोठी घरं होती. आणि त्यावरून असं लक्षात येतं की त्या घरामध्ये साधारण 5-6 ते 10-12 खोल्यांचं कुटुंब होतं. म्हणजे खोल्या होत्या एका घरामध्ये, जवळजवळ 10-12 खोल्या होत्या. आणि त्याच्यावरून अंदाज येतो की तिथे मोठं कुटुंब राहत असावं.
म्हणजेच एकत्र कुटुंब पद्धती होती आणि त्याचबरोबर खूप मोठं कुटुंब राहत असावं आणि याच्यावरून अंदाज घेतला की एकत्र कुटुंब पद्धती त्यावेळेस अस्तित्वात होती. एक लक्षात घ्या, आपण कोणीही त्या काळामध्ये नव्हतं. जेव्हा ज्यांनी शोध लावला 1921-22 त्यावेळेसही कोणी नव्हतं. म्हणजे एकंदरीत या संस्कृतीचा जो शोध लागला किंवा त्या संस्कृतीमधलं ना कोणी अस्तित्वात आहे काहीच माहीत नाही. त्यामुळे अभ्यास करताना, कोणत्याही संस्कृतीचा किंवा इतिहासाचा अभ्यास करताना, फक्त पुराव्यांच्या आधारे किंवा अवशेषांच्या आधारे त्याचा अभ्यास करता येतो. मग अशी ही जी संस्कृती आहे ती संस्कृती कशी होती हे फक्त पुराव्यांवरून लक्षात येतं आणि त्याच्यावरून त्याचा अंदाज बांधता येतो. आपण जे काही सांगतो आता, जो काही अभ्यास पण करतो आहे की हे असे होते, असे लोक राहत होते, अशी कुटुंब पद्धती होती, आहार वेशभूषा सगळं, सामाजिक जीवन असं होतं, आर्थिक जीवन असं होतं, हा फक्त पुराव्यांवरून काढलेला अंदाज आहे. एवढं नीट लक्षात ठेवा. सिंधू संस्कृतीतल्या लोकांचा आहार काय होता? तर प्रामुख्याने त्यांचा आहार गहू असावा असं म्हटलं जातं. त्याशिवाय जव, तीळ, वाटाणा ही सुद्धा पिकं ते पिकवत असावेत हे लक्षात आलं. त्याचबरोबर खजुराचा सुद्धा ते अन्न म्हणून उपयोग करत असावेत आणि पशुसुद्धा त्यांच्याजवळ होते, पशु बाळगायचे, त्याच्यामुळे दूधसुद्धा मुबलक प्रमाणात होतं. दूध दुप्त मुबलक होतं आणि मांसाचा सुद्धा ते आहार घेत असावेत असं लक्षात आलं. कारण मांसाहाराकरता त्यांच्याजवळ कोंबड्या होत्या, शेळ्या, बदक, ससा इत्यादी प्राणी ते बाळगत होते, पाळत होते, म्हणजेच त्यांचा मांसाहारामध्ये सुद्धा उपयोग करत असावेत असं संशोधनामधून दिसून आलं. तसंच मासेमारीसुद्धा करायचे, म्हणजे मासेसुद्धा ते खात असावेत हे त्यावरून दिसून आलं. पुराव्यांवरून ह्या सगळ्या गोष्टी आढळल्या. म्हणजेच याचा एकंदरीत सारांश म्हणजे सिंधू संस्कृतीच्या लोकांचा आहार हा मांसाहारी आणि शाकाहारी असा दोन्ही प्रकारचा आहार होता हे पुराव्यांवरून दिसून येतं. म्हणजे आहारामध्ये या दोन्हींचा ते वापर करत असावेत. त्यानंतर आहे वेशभूषा आणि केशभूषा. सुरुवातीला आपण बघूया वेशभूषा, कशा पद्धतीची वेशभूषा होती. तर उत्खननामध्ये कापूस तसंच त्यापासून सूत काढायचं, कापड विणायचं या गोष्टी अस्तित्वात होत्या हे कळालं. म्हणजे कापूस होता, सूत काढला जायचा, कापड विणलं जायचं हे लक्षात आलं. कारण एका चांदीच्या भांड्यामध्ये छोटा कापडाचा तुकडा त्यावेळेस आढळला. उत्खननामध्ये जेव्हा एक काचेचं चांदीचं भांडं मिळालं तेव्हा त्यामध्ये जळालेल्या अवस्थेतला एक छोटा कापडाचा तुकडा सापडला, म्हणजे तो जळाला होता. त्यावरून या संस्कृतीचा जर काळ बघितला तर पूर्णपणे काळ पाहिला आपण 5000 वर्षांपूर्वीचा आणि तेव्हा त्याच्या अवशेषांमधून मिळालं सुती कापड, म्हणून असं म्हटलं जातं की पूर्ण जगामध्ये भारताचा पहिला क्रमांक लागतो सुती कापडामध्ये. सुती कापड निर्माण करण्यामध्ये, जसं आपण पुढे पुढे जाऊन आता आपण पेपर नंबर 2 जे बघतो जगाचा इतिहास, त्यामध्ये आपण पाहतो की औद्योगिक क्रांती, ज्यात आपल्याला बघायचं आहे औद्योगिक क्रांती, त्यामध्ये उद्योगधंद्यामध्ये क्रांती झाली 17व्या शतकात जेव्हा इंग्रजांचं भारतावर आक्रमण झालं, त्यांचं वर्चस्व होतं, मग हळूहळू उद्योगधंद्यांमध्ये क्रांती झाली, मग कापड निर्मिती होऊ लागली, सुती कापडाची निर्मिती झाली, इंग्लंडमध्ये ही क्रांती झाली, हे सगळं आत्ता झालं आपण असं मानतो. पण जेव्हा ही संस्कृती सापडलीचा शोध लागला तेव्हा कळलं की 5000 वर्षांपूर्वी या लोकांकडे सुती कापड होतं, सुती कापड ते वापरायचे. म्हणजेच जगामध्ये सगळ्यात पहिला नंबर भारताचा लागतो सुती कापडांमध्ये असं मानलं जातं. तसंच त्यांची वेशभूषा जी आहे ती साधी होती, धोतर आणि उपरण्यासारखं वस्त्र ते वापरायचे. धोतर जे आहे तिथे बाजूला तुम्हाला दिसतं आहे त्या चित्रामध्ये, धोतर आणि उपरणं खांद्यावर असं वस्त्र ते वापरायचे, म्हणजे पुरुष त्यांचा हा पोशाख होता. तसंच सुईसुद्धा उत्खननामध्ये सापडली. सुईवरून हे लक्षात येतं की शिवलेले कपडेसुद्धा ते वापरत असावेत. म्हणजे धोतर झालं, उपरणं झालं हे फक्त अंगावर टाकण्याचे आणि गुंडाळण्याचे वस्त्र आहेत, पण सुई सापडली, सुईवरून हे लक्षात येतं की ते शिवूनसुद्धा कपडे वापरत असावेत, शिवत असावेत असं लक्षात आलं. पुरुष डाव्या खांद्यावरून शाल घ्यायचे, उजवा हात हालचालीसाठी मोकळा राहील असा त्याचा वापर करायचे, म्हणजे फक्त डाव्या खांद्यावरून शाल, कारण की उजवा हात हा
वापरत असावेत ते कामासाठी, म्हणून तो मोकळा ठेवत असावे असं मानलं जातं. आणि स्त्रिया ज्या आहेत त्या कमरेपासून गुडघ्यापर्यंत घागरा घालायचे, गुडघ्यापर्यंतचं, आणि वरती ओढणीसारखं वस्त्र असायचं, असा त्यांचा पोशाख होता, वेशभूषा होती. त्यानंतर सौंदर्य प्रसाधनं म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा 5000 वर्षांपूर्वी स्त्रियांना सौंदर्य प्रसाधनांची आवड होती हे लक्षात आलं, आणि ती सुद्धा उच्च प्रतीची होती. कारण सौंदर्य प्रसाधनांच्या ज्या पेट्या आहेत त्या पेट्या सुबक अशा हस्तिदंतापासून बनवलेल्या पेट्या उत्खननामध्ये सापडल्या. म्हणजेच सुबक अशा पेट्यांवरून हस्तिदंतापासून बनवलेल्या, आणि त्यामध्ये सुद्धा नैसर्गिक सगळे सौंदर्य प्रसाधनं म्हणजे मेकअपची साहित्य जे आहे ते सगळं नैसर्गिक बनवलेलं आढळलं. म्हणजेच उदाहरणार्थ काजळ, ओठांना लावायचा रंग सापडला, म्हणजे काय लिपस्टिक, पावडर, उटणं लावायचे उटणं, या सगळ्या वस्तू एका पेटीमध्ये सापडल्या. म्हणजे एक पेटी भेटली, त्या पेटीमध्ये या सगळ्या वस्तू सापडल्या. म्हणजे जसं आत्ता म्हटलं जातं मेकअप बॉक्स, ज्यामध्ये सगळी मेकअपची सामान असतात, तसंच त्या 5000 वर्षांपूर्वीसुद्धा तसंच मिळालं. म्हणजे एवढ्या वर्षापासूनची ही परंपरा आहे. तसंच कंगवासुद्धा सापडला, आरसा भेटला. आरसा म्हणजे आरशासाठी चकचकीत असा धातू जो आहे त्या धातूचा वापर केला जात होता. सामाजिक जीवनामध्ये आपण बघतो आहे सौंदर्य प्रसाधने अलंकार, यामध्ये सिंधू संस्कृतीमध्ये जे अवशेष सापडले त्यामध्ये अलंकारसुद्धा सापडले. त्यावरून असं लक्षात येतं की पुरुषांनासुद्धा दागिने घालण्याची हौस होती, कारण उत्खननामध्ये सोने, चांदी, तांबे तसंच विविध धातूंचे अलंकार त्यावेळेस सापडले. तसंच धातूंशिवाय मणी आणि शिंपले यांचेसुद्धा दागिने आढळून आले. ते बाजूला दिसत आहेत दागिने, तसे वेगवेगळे दागिने आढळून आले. आणि हिरे, माणिक यांचासुद्धा दागिन्यांमध्ये अंतर्भाव होता. हिरेसुद्धा माणिकसुद्धा दागिन्यांमध्ये वापरले जायचे. मग हे दागिने कोणत्या कोणत्या प्रकारचे होते, तर कंठहार गळ्यात घालण्याचं होतं, बिंदी होती, बिंदी वापरली जायची, बाजूबंद हातावर जे बांधतात बाजूला बंद ते बांधलं जायचं, बांगड्या घातल्या जायच्या, पैंजण, कमरपट्टा, कडी, गळ्यामधला हार, बोटात घालण्याच्या अंगठ्या, असे वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर दागिने त्या काळात आढळून आले. आणि ते पण वेगवेगळ्या धातूचे, म्हणजे सोन्याचे, चांदीचे, हिऱ्यांचे सुद्धा, तांब्यांचे, असे वेगवेगळे दागिने सापडले, म्हणजे अलंकार सापडले. असे अलंकार त्या काळातली लोकं वापरत होती. त्यानंतर मनोरंजनासाठी ती काय करायची, कंटाळा आला, जीवन जगायचे, रोजचं आपलं जसं प्रत्येकाचं एक रुटीन असतं, रोज व्यक्ती त्याच्या रुटीननुसार काम करत असतो, तर तसं मनोरंजनासाठी ते काय करायचे, तर त्यांना मनोरंजनाच्या साधनांमध्ये नृत्य आणि संगीत यांना जास्त महत्त्व होतं. नृत्य आणि संगीत. उत्खननामध्ये एक नर्तकी तबला आणि ढोल यांच्या तालावर नाचत आहे असं दिसून आलं. उत्खननामध्ये ते सापडलं की तबला आणि ढोल या तालावर ती नाचत आहे अशी मूर्ती आढळली. तसंच तंतुवाद्याची सुद्धा चित्र आढळली, तंतुवाद्य याचंसुद्धा चित्र आढळून आलं. आणि त्यावरून त्या काळातली लोकं सामूहिक नृत्यसुद्धा करत असावीत हे लक्षात आलं. सामूहिक नृत्य करणं हे मनोरंजनासाठी ते करत असावेत असं लक्षात आलं. आणि त्याच्या व्यतिरिक्त मनोरंजन करण्यासाठी फासे टाकणं, फासे खेळणं, सोंगट्या खेळणं हे खेळ होते. तसंच बैलांच्या झुंजी लावणं, कोंबड्यांच्या झुंजी हे प्रकार त्या काळात चालत होते असं उत्खननामधून दिसून आलं. आणि त्या व्यतिरिक्त मासेमारी हा सुद्धा करमणुकीसाठी ते करत असावेत असं सुद्धा लक्षात आलं. कला यामध्ये सिंधू संस्कृतीमध्ये ज्या कला होत्या त्या कलेचं प्रदर्शन मूर्तिकलेपासून दिसलं. मूर्तिकला, कारण सिंधू संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लहान लहान मूर्त्या आढळून आल्या. जसं वेगवेगळ्या प्रकारचे काही खेळणी आढळली, साहित्य, सौंदर्य प्रसाधनं आपण बघितली, असे वेगवेगळे जे उत्खननामधून अवशेष सापडले त्यामधून वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या सापडल्या.
पाषाणाचे दगडाचे 13 पुतळे सापडले. त्यावरून त्या ठिकाणी किंवा हडप्पा संस्कृतीमध्ये म्हणजे सिंधू संस्कृतीमध्ये शिल्पकला प्रसिद्ध होती किंवा शिल्पकलेची प्रगती झालेली होती हे लक्षात येतं त्याच्यावरून. जसं इथली भांडी बघितली, मूर्त्या बघितल्या, तर मूर्तींवरून हे लक्षात येतं की तिथे शिल्पकला प्रचलित असावी आणि मूर्तिकलेची सुरुवात यांच्यापासूनच झालेली असावी. आणि तिथे खूप मोठ्या संख्येने माणसांच्या लहान ज्या आहेत मानवांच्या शिवाय पशूंच्यासुद्धा म्हणजे पशूंच्यासुद्धा मूर्त्या आढळून आल्यात. मातीची भांडीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारची कलात्मक अशी मातीची भांडी आढळून आली. तसंच माती चांगली भाजून तयार केल्यामुळे आणि तशी तयार करून त्यांना व्यवस्थित लेप देऊन अतिशय कलात्मक अशी मूर्त्या कलात्मक अशी भांडी तयार केलेली दिसून येतात. म्हणजेच चांगल्या पद्धतीने माती चांगली भाजून किंवा काहींवर रंगीत लेपसुद्धा दिलेले आहेत. म्हणजे त्या काळामध्ये इतक्या चांगल्या प्रकारे ते फक्त भांडी बनवण्याचं काम न करता व्यवस्थित ती भाजून पक्की माती बनवणं, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे कलर देणं हे सुद्धा काम केलेलं आहे. लहान मुलांसाठी जी मातीची खेळणी तयार केलेली आहेत लहान मुलांनासुद्धा खेळायला, तर मग ती तितकीशी पक्की हवी, नाही तर मातीची ती लगेच फुटू शकतात, तुटू शकतात. मग तशी न असता व्यवस्थित चांगली तयार पक्की बनवलेली अशी खेळणी आहेत. त्यामध्ये खेळण्यांचेसुद्धा प्रकार, तर मान हलवणारा बैल असा प्रकार दिसून येतो, शिवाय माकड आहे, खार जे आहे ती, आणि जे पशु जे आहेत आजूबाजूला त्यांना जे दिसले पशुपक्षी त्यांचं त्यांनी मातीची भांडी किंवा मातीच्या वस्तू अशा प्रकारची खेळणी बनवण्याचा प्रयत्न केला. त्यावरून त्या सिंधू संस्कृतीमधल्या लोकांची प्रगती किती होती किंवा त्यांची कला किती प्रगत होती हे दिसून येतं. तसंच त्यांनी मातीचे आणि ब्रॉन्झचेसुद्धा लहान लहान पुतळे बनवले, मातीचे पुतळे ब्रॉन्झचेसुद्धा पुतळे बनवले आणि त्यांचंसुद्धा विविध प्रकारच्या कलाकृती किंवा कारागिरीच्या वस्तू ह्या बनवल्या. त्यासाठी कच्चा मालसुद्धा ते बाहेरून घेऊन यायचे, म्हणजे जास्तीत जास्त दक्षिण भारतामधून, भारताच्या दक्षिण भागामधून किंवा म्हैसूरमधून ते सोने मागवायचे. तिथून सोनं मागवून त्याचे वेगवेगळे अलंकार बनवणं, वेगवेगळी मूर्त्या बनवणं हे काम ते करायचे. यावरून लक्षात येतं की त्यांची कला किती प्रगत असावी. म्हणजे त्यांच्या ठिकाणी जे मिळतं साधन तेच नाही, तर इतर ठिकाणाहून ते आयात करून तिथूनसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने वस्तू बनवल्या जायच्या, याच्यावरून त्यांची कला किती प्रगत होती हे लक्षात येतं. अशी प्रकारची वेगवेगळी कला होती. त्यानंतर घरगुती उपकरणं, जी घरगुती उपकरणं असतात त्यामध्ये मातीची सुबक भांडी ही बनवली जायची आणि तीसुद्धा कुंभाराच्या चाकावर बनवली जायची. मातीची सुबक भांडी विशेष त्यामधलं कर्तृत्व त्यांचं समजलं जातं, कारण त्याच्यावर अत्यंत सुंदर असं नक्षीकाम केलेलं होतं. तांब्याची भांडी होती, ब्रॉन्झ चांदी यांची भांडी चांगल्या प्रमाणात बनवली जायची. म्हणजे घरगुती घरात वापरणारी जी काही उपकरणं असतात सगळी ते स्वतः त्यांच्याकडे बनवली जायची, म्हणजेच त्यांची किती एकंदरीत प्रगत असेल हे त्याच्यावरून समजतं. तसंच तांब्याची कुऱ्हाड, तांबं जे आहे तांब्याची कुऱ्हाड आणि करवत हे एका ठिकाणी उत्खनन करताना सापडलं. कुऱ्हाड आणि करवत याचा अर्थ ते या गोष्टी वापरत असावेत असं समजलं. आपण आत्तापर्यंत किती वेळा पाहिलं की ज्या काही वस्तू मिळतात त्या वस्तूंवरून ती लोकं कशी राहत असतील याचा अंदाज लावला जातो. म्हणजे जी वस्तू मिळाली त्याच्यावरून ती लोकं अशा अशा प्रकारचं जीवन जगत असतील, जे काही त्याच्यावरचं धातू असेल तो धातू बघून ती लोकं असा विशिष्ट धातू वापरत असतील हे समजतं. तसंच जी घरातली उपकरणं मिळाली ती मग या वेगवेगळ्या धातूंची मिळाली, म्हणजे तांब्याचीसुद्धा मिळाली, ब्रॉन्झची आणि चांदीचीसुद्धा ते वापरत असावेत असं लक्षात आलं. त्यानंतर हत्यारं, मोहेंजोदडो या ठिकाणी जेव्हा उत्खनन केलं तेव्हा तिथे खूप सारी हत्यारं सापडली. त्या हत्यारांमध्ये कुऱ्हाडी होते, भाले, गदा होती आणि गोफन माहिती असेल अशी वेगवेगळी शस्त्र त्यावेळेस आढळून आली. पण ही जी शस्त्रं आहेत, जसं बघितलं की कुऱ्हाडी, भाला, गोफन ही जी शस्त्रं आहेत ही शस्त्रं तितकीशी आक्रमक नाही आहेत. म्हणजे जर तलवार वगैरे अशी भेटली असती किंवा अजून काही धारदार हत्यारं भेटली असती तर गोष्ट वेगळी. तर तशी हत्यारं न भेटता गदा भेटली, गोफन
कुऱ्हाडी आणि भाला यावरून ती लोक जास्त आक्रमक नसावीत असं लक्षात आलं. म्हणजे ती जास्त आक्रमक नव्हती किंवा आक्रमक वृत्तीची नसावीत हे सुद्धा त्याच्यावरून लक्षात येतं. म्हणजे प्रत्येक जसं तुम्हाला म्हटलं छोटीतल्या छोटी गोष्ट ही त्या काळातल्या इतिहासाची साक्ष देतात, त्या काळातला इतिहास सांगतात. तसंच या शस्त्रास्त्रांवरून सुद्धा असं लक्षात आलं की ते इतकेसे आक्रमक नसतील. तसंच या शस्त्रास्त्रांचा दर्जा जर लक्षात घेतला तर ती चांगल्या पद्धतीची होती, चांगली शस्त्र होती. कारण की तलवार आणि तलवार जेव्हा वापरली जाते, जेव्हा तलवार चालवली जाते तेव्हा त्यासाठी अंगावर तलवारचं शिरस्त्राण घातलं जातं किंवा स्वतःचा बचाव करण्यासाठी अंगावर घातलं जाणारं तुम्हाला माहिती असेल चिलखत असेल किंवा त्या पद्धतीची काही शिरस्त्राण असं त्यांना म्हटलं जातं किंवा काही संरक्षण असं कवच. ते कुठेही संरक्षण कवच त्यावेळेस त्या ठिकाणी सापडलं नाही. सिंधू संस्कृतीमध्ये अशा प्रकारची संरक्षण कवच सापडली नाही. त्याच्यावरून हे लक्षात येतं की त्यांची शस्त्रास्त्र तितकीशी आक्रमक नव्हती की स्वतःचं संरक्षण करण्यासाठी अशा प्रकारची संरक्षण कवच घालावी लागतील. म्हणून यावरून एकंदरीत पूर्णपणे सामाजिक जीवनाचा आढावा जर घेतला तर सिंधू संस्कृतीचं समाज जीवन हे अत्यंत शांततापूर्ण होतं, शांततामय जीवन ते जगत होते. कुठल्याही पद्धतीने आक्रमक जीवन त्यांचं नव्हतं. म्हणून एकंदरीत पहिल्यापासून आपण जर कुटुंब पद्धती पाहिली, आहार, वेशभूषा, केशभूषा, सौंदर्य प्रसाधनं, त्यांचे अलंकार, मनोरंजनाची साधनं, कला आणि घरातली उपकरणं, शस्त्रास्त्र हे सगळं बघून हे लक्षात येतं की सिंधू संस्कृतीमधल्या लोकांचं सामाजिक जीवन हे अत्यंत शांततामय होतं, अत्यंत चांगल्या दर्जाचं त्यांचं सामाजिक जीवन होतं. ओव्हरऑल जर त्यांचा अंदाज घ्यायचा म्हटला तर म्हणजेच ही सिंधू संस्कृती अत्यंत विकसित अशी होती हे सुद्धा लक्षात येतं.